नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल महाजन सर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अभिनव गुरुजी। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा पॉइंट बघणार आहोत, तो म्हणजे कोणता, को प्राइम नंबर्स। तो कोणता, को प्राइम नंबर्स, त्यालाच आपण सहमूळ संख्या असं म्हणतो। मित्रांनो, त्याची डेफिनेशन सर्वप्रथम बघूया। द पेयर्स ऑफ नंबर्स विच हॅव ओनली वन, विच हॅव ओनली वन ॲज देअर कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राइम नंबर्स। म्हणजे काय, तर अतिशय सोपी अशी ही समूहची डेफिनेशन आहे, व्याख्या आहे। फक्त एक हा एकच विभाजक सामायिक असणाऱ्या दोन संख्यांना समूळ संख्या असं म्हणतात। ओनली वन कॉमन फॅक्टर, इट्स अ समूळ संख्या, को प्राइम नंबर्स त्याला असं म्हणतात। आता बघा, इथं एक्झाम्पल आहे 4 and 9 चं। बघा, 4 फॅक्टर्स असतात, 4 फॅक्टर 1, 2 and 4, इट्स अ 3 फॅक्टर। अँड 9 फॅक्टर किती आहेत, 1, 3 and 9। यामध्ये फक्त बघा, आपल्याला इकडे पाहायला मिळते की याचे जे फॅक्टर्स आहेत, दो यापैकी फक्त एक हा कॉमन आहे। बघा, इथं हा 1 इज अ कॉमन आणि हा 1 हा कसा आहे, कॉमन आहे, सेम आहेत, सारखे आहेत। म्हणून यांना काय म्हणायचं, यांना काय म्हणायचं, को प्राइम प्राइम नंबर, यालाच आपण काय म्हणतो, सहमूळ सहमूळ संख्या। मित्रांनो, को प्राइम नंबर्स अतिशय सोपा आहे, अतिशय साधा आहे। पुन्हा एकदा सांगतो बघा, द पेयर्स ऑफ नंबर्स विच हॅव ओनली वन ॲज देअर कॉमन फॅक्टर आर कॉल्ड को प्राइम नंबर्स। बघा, 4 and 9 या दोघं संख्यांमध्ये फक्त एक हा काय, कॉमन फॅक्टर आहे, सामायिक विभाजक आहे, कॉमन फॅक्टर आहे। म्हणून या 4 and 9 काय म्हणायचं, सहमूळ संख्या म्हणायचं। आता बघा, स को प्राइम नंबर्स हे तुम्हाला समजलेलं आहे।